नमस्कार, स्पीड न्यूजला 24 विशेष मध्ये आपलं स्वागत आहे। आणि आता बातमी आहे कोल्हापुरातून। कोल्हापूरचे नूतन पोलीस अधीक्षक शैलेश बालकवडे यांनी आज पदभार स्वीकारला। समाजाला चांगले पोलिसिंग देण्यासाठी पोलीस यंत्रणा सक्षम करण्याचा आपला प्रयत्न राहील। अवैध धंदे गुंडगिरीचा बिमोड केला जाईल। लोकांसाठी पोलीस यंत्रणा आहे, त्यासाठी ही यंत्रणा अहोरात्र काम करणार आहे। बोलण्यापेक्षा कारवाई करण्यावर मी जास्त विश्वास ठेवतो। कोल्हापूरच्या जनतेला न्याय देण्यासाठी आपले कर्तव्य पणास लावू, असा विश्वास नूतन जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बालकवडे यांनी बुधवारी पत्रकारांना दिली। तत्कालीन पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख यांची पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षपदी बदली झाल्यानं त्यांची जागा गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक शैलेश बालकवडे यांची नियुक्ती झाली। त्यांनी आज बुधवारी प्रभारी पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे यांच्याकडून पदभार स्वीकारला। यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले, गडचिरोली जिल्ह्याचा पदभार मी डॉक्टर देशमुख यांच्याकडूनच स्वीकारला होता, तसंच कोल्हापूरचाही त्यांच्याकडूनच स्वीकारत आहे। त्यांनी दोन्ही जिल्ह्यांमध्ये चांगले काम केलं आहे, त्याचप्रकारे यापुढेही काम चालेल। लोकांसाठी पोलीस यंत्रणा आहे, ही यंत्रणा 24 तास अहोरात्र त्यासाठी मेहनत घेईल। सदरक्षणाय खलनिग्रहनाय या बिद्रवाक्याप्रमाणे आपलं काम चालेल। लोकांच्या आणि पोलीस कर्मचाऱ्यांच्या अडीअडचणी व्यवस्थित आणि कमी वेळेत सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल। पोलीस खात्यातील तांत्रिक कामकाजामध्ये आणखी सुधारणा केली जाईल। पूर्वीची क्रिमिनलची भाषा वेगळी होती, आता त्याची परिभाषा वेगळी आहे। जिल्ह्यात अवैध धंदे बंदच राहणार, याबाबत जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात लक्ष ठेवून खबरदारी घेतली जाईल। पोलीस खात्याचे कामकाज सोपे आहे, त्यामध्ये विस्कळीतपणा आणणं मला आवडत नाही। लोकांचा विश्वास पोलीस यंत्रणेवर राहिला पाहिजे, यासाठी आपला प्रयत्न राहील, असं पोलीस अधीक्षक बलकवडे यांनी यावेळी स्पष्ट केलं। महिला पोलिसांना गुन्ह्याचे प्रशिक्षण देणारे जिल्ह्यातील बहुतांशी महिला पोलीस बंदोबस्तासाठी असतात। त्यांच्याकडे कमी प्रमाणात गुन्हे असतात, त्यांना गुन्ह्यांचे प्रशिक्षण देण्यासाठी आपला प्रयत्न राहील। ट्रामा केअर दुर्घटनेची चौकशी CPR रुग्णालयातील ट्रामा केअर सेंटरमधील दुर्घटनेची माहिती घेऊन त्या घटनेच्या मुळापर्यंत तपास केला जाईल। लवकरच त्याचा अहवाल प्राप्त केला जाईल। प्रत्येक चार्जला एकच प्रयत्न निमित्त केलेला आहे की जे ज्यांच्यासाठी पोलिसिंग आहे त्या लोकांपर्यंत जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने पोलिसिंग झालं पाहिजे। लोकांसाठी पूर्ण पोलीस यंत्रणा आहे, तर त्या दृष्टीने जी काय आमची स्ट्रेंथ आहे जिल्ह्यातली आजच्या घडीला, कारण नक्षल जरी असलं तरी तिथून पण नक्षलवाद जे लोकांची पिवणूक आहे तिथला वेगळा प्रकार आहे। इकडे नक्षलवाद्यांकडनं पिवणूक आहे, इकडं गुंडांकडनं पिवणूक होते। मुंबईमध्ये पूर्वीच्या काळी अंडरवर्ल्डकडनं पिवणूक होत होती। शेवटी जो कोर दावा आहे आपला तो लोक आहे, कुठल्याही जिल्ह्यामध्ये कुठल्याही ठिकाणी। तर लोकांसाठी जी पोलिसांकडनं जी माफक अपेक्षा असते आणि जे महाराष्ट्र पोलिसचं ब्रीदवाक्य आहे त्या ब्रीदवाक्यानुसार आम्ही काम करण्याचा प्रयत्न करणार आहोत। यापूर्वी सुद्धा त्याच पद्धतीने काम झालेलं आहे प्रत्येक ठिकाणी। कामाची पद्धत सिंपल आहे की कुठल्याही पद्धतीने जे चुकीच्या किंवा आपण म्हणतो त्याला की क्रिमिनल एलिमेंट्स जे काही सोसायटीतले आहेत त्यांना पूर्णपणे ठेचून काढणे आणि त्यासोबतच जे गरीब लोक आहेत, सामान्य लोक आहेत, त्यांना पोलीस स्टेशनला आल्यावरती योग्य वागणूक मिळाली पाहिजे। त्यांच्या ज्या काही अडीअडचणी आहेत त्या व्यवस्थितरित्या सोडवल्या गेल्या पाहिजेत, कमी वेळेत सोडवल्या गेल्या पाहिजेत। माझा फोकस नेहमी राहिलेला आहे की लोकांना इथपर्यंत यायला लागू नये। मला इथे आपले जे पोलीस स्टेशन जिल्हा पण मोठा आहे तिथपर्यंत लांब घेऊन लोकांची त्यांना आलेला नक्की अंदाज आहे। त्यांचे प्रत्येक विषय सॉल्व केले जातीलच, परंतु त्यांच्या तालुक्याच्या ठिकाणी त्यांच्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये त्यांचे विषय हे तत्परतेने सोडवले गेले पाहिजेत, तो एक प्रयत्न राहील। टेक्निकल इंटरव्हेन्शन ऑलरेडी बऱ्यापैकी चांगलं झालेलं आहे, ते त्याच पद्धतीने अजून चांगल्या पद्धतीने पुढे नेलं पाहिजे। 21व्या शतकामध्ये आपण आता सर्वजण गेलेलो आहोत, पोलिसिंग पॅरामीटर बदललेले आहेत, क्रिमिनलच्या क्राईम करण्याच्या पद्धती बदललेल्या आहेत, फायनान्शियल क्राईमची संख्या वाढलेली आहे, फायनान्शियल फ्रॉड्स मोठ्या प्रमाणामध्ये होतात, मल्टीलेअर स्कीम वेगवेगळ्या ठिकाणी होतात। म्हणजे आपल्यालाही विश्वास बसणार नाही, गडचिरोलीसारख्या ठिकाणी 4-4 कोटीच्या फ्रॉड झालेल्या आहेत। इथे तर मला कल्पना आहे की ज्या पद्धतीची सुबत्ता असते
आणि त्यासाठीचा लागणारा नॉलेज असतं किंवा क्रिमिनल माइंड असतं ते त्याच्यामध्ये बऱ्याच अंशी शिक्षित वर्ग सुद्धा असतो. पूर्वीची जी क्रिमिनलची जी काही परिभाषा होती त्या ती परिभाषा जे क्रिमिनल नक्कीच असतात सोसायटीमध्ये, पण त्यासोबतच फायनान्शियल क्राईम्स आहेत, इकॉनॉमिक क्राईम्स आहेत, त्यातनं लोकांची फसवणूक होऊ नये, त्यांनी कमवलेला जो काही मेहनतीतनं कमवलेला पैसा जो आहे त्याची पण त्याची सुद्धा लोकांची अशा प्रकारे आर्थिक फसवणूक होऊन त्यांनी पूर्ण आयुष्यामध्ये जी काही संपत्ती कमवलेली असेल ती बऱ्याच वेळा अशा ठिकाणी लागते आणि मग अचानक पण एका दिवशी तो फुगा फुटतो आणि मग लोकांकडे पैसे राहत नाही. तर अशा पद्धतीच्या क्राईमवरती सुद्धा पोलीस दल येणाऱ्या दिवसांमध्ये फोकस करेल. आणि बाकी जे सर्वात महत्वाचा मुद्दा राहतो की ज्यावेळेस आपण सोसायटीला समाजाला चांगल्या प्रकारे आपल्याला जसं आपल्याला म्हणतो की पोलिसिंग दिलं पाहिजे, तर अशा वेळेस जी यंत्रणा आमची आहे, पोलीस कर्मचारी आहेत, पोलीस अधिकारी आहेत, त्यांचं वेलफेअर पण तितकंच महत्वाचं असतं. कारण जर आमची यंत्रणा ही व्यवस्थित सक्षम असेल, खुश असेल आणि चांगल्या पद्धतीने मोटिवेटेड असेल तर ती यंत्रणा डिलिव्हर पण चांगलं करते. शेवटी पोलिसिंग हे टीम वर्क आहे आणि त्यामुळे त्या यंत्रणेला सुद्धा तितक्याच ताकदीने सक्षम करणं हेही पोलीस अधीक्षक म्हणून माझं काम आहे. माझं सिंपल सांगणं नेहमी प्रत्येकाला असतं, कुठलंही प्रेशर न करता खालील यंत्रणेने काम केलं पाहिजे, कारण प्रेशर घेणं हे एसपींचं काम आहे. त्यामुळे खालील पूर्ण यंत्रणा मी बिंदासपणे काम केलं पाहिजे आणि लोकांसाठी काम केलं पाहिजे एवढी फक्त एक अपेक्षा माझी प्रत्येक माझ्या अधिकारी कर्मचाऱ्यांकडनं असते आणि त्यांना त्या पद्धतीने सक्षम करणं ही जबाबदारी माझी आहे. 100% मी येणार दिसत करेन. गेल्या 2 अडीच वर्षात